नागपूरच्या संविधान चौक येथे आदिवासी समाजाच्या वतीने बेमुद्दत उपोषण करण्यात येत आहे. आदिवासी समाजाला अन्यायाच्या होणाऱ्या विरोधात व राज्य शासनाने धनगरांना अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट करण्याची हालचाली सुरू केली आहे, त्याला खऱ्या आदिवासी समाजाच्या वतीने तीव्र विरोध करण्यात येत आहे. धनगरासहित इतर कोणत्याही जातीला अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट करण्यात येऊ नये असा या आंदोलनाचा मुख्य कारण आहे. नमस्कार, मी दिनेश शेराम, अध्यक्ष अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद. आज संविधान चौक नागपूर इथे संयुक्त आदिवासी कृती समितीच्या अंतर्गत इथे धरणे व साखळी उपोषणाची सुरुवात करत आहे. आजच्या या आंदोलनाला प्रामुख्याने अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, ट्रायबल ऑफिसर फोरम, गोंडवाना गणतंत्र पार्टी, तसंच हलबा हलबी कर्मचारी महासंघ ऑफ रोड, या विविध अशा जवळपास 12 ते 15 संघटनांचे सर्व प्रमुख प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहे आणि संयुक्तिकरित्या हे आंदोलन या ठिकाणी करण्यात येत आहे. यामध्ये प्रमुख मागणी आहे की नुकतेच राज्य शासनाने धनगरांना अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्याची जी हालचाली चालू केलेली आहे त्याला खऱ्या आदिवासी समाजाच्या वतीने तीव्र विरोध करण्यात येत आहे. आमची प्रमुख मागणी ही आहे की धनगरासहित कोणत्याही जातीचा अनुसूचित जमातीमध्ये म्हणजे ST आरक्षणामध्ये समावेश करण्यात येऊ नये. दुसरी महत्त्वाची आमची मागणी म्हणजे नागपूर शहर हे गोंडराजे भक्त बुलंदशाह यांनी वसवलेलं आहे, अशा या ठिकाणी गोंडवाना सांस्कृतिक संग्रहालय जे आंतरराष्ट्रीय दर्जाचं ज्याच्यामध्ये अभ्यास केंद्रसुद्धा निर्माण होणार होतं हे करण्याचं जवळपास 16 वर्षापासून सरकार प्रयत्न करत आहे आणि सुराबर्डी नागपूर येथे 20 एकर जागा यासाठी मिळालेली होती, 1 कोटी भिंतीचं बांधकामसुद्धा यासाठी झालेलं होतं, परंतु सरकारने रामटेकचा एक आमदार एक साधं पत्र समाजाची कोणतीही मागणी नसताना इथलं हे संग्रहालय स्थानांतरित करून चारगावसारख्या जंगलामध्ये नेण्याचा जो घाट घातलेला आहे आणि त्या जमिनीवर जो डोळा ठेवलेला आहे त्याला समाजाचा तीव्र विरोध आहे की गोंडवाना संग्रहालय नागपुरातच व्हावं. तिसरी आमची प्रमुख मागणी ही अशी आहे की नुकतेच सरकारने आता एक शासन निर्णय काढला आणि सर्व शासकीय भरती आहे या कंत्राटी पद्धतीने करण्यात येणार आहे.